पुणे शहरापासून 232 किलोमीटर अंतरावर असणारे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर म्हणजे कोल्हापूर शहर। कोल्हापूर शहराचे नाव घेतले की दोन गोष्टी प्रामुख्याने नजरेसमोर येतात, त्यापैकी एक महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी एक म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाई आणि दुसरे छत्रपती राजश्री शाहू महाराज भोसले यांचे। रसिक हो, सर्वप्रथम जाणून घेऊयात कोल्हापूर शहराची माहिती। समुद्र सपाटीपासून या शहराची उंची 569 मीटर म्हणजेच 1867 फूट इतकी आहे। कोल्हापूर सह्याद्रीच्या पश्चिम घाट माथ्यावर असून येथील हवामान संमिश्र असून मुख्यतः हवामान दमट असते। उन्हाळ्यात तापमान 33° सेल्सिअस ते 38° सेल्सिअस इतके असते, तर पावसाळा 20 इंच ते 240 इंच इतका पडतो। या शहरातून मुख्य नदी वाहते पंचगंगा नदी, तिचा उगम पश्चिम घाटातून होतो। या नदीला भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी अशा 5 उपनद्या येऊन मिळतात। कोल्हापूर शहराची एक जुनी ओळख म्हणजे या शहराला तळ्यांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते। याचे कारण फिरंगाई, कपिलतीर्थ, लक्षतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, सिद्धाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर इतके तलाव या शहरात होते। शहराच्या वाढीबरोबर आणि काळाच्या ओघात बरेच तलाव नष्ट झाले। आज प्रामुख्याने पाहायला मिळतो तो प्रसिद्ध रंकाळा तलाव। जाणून घेऊयात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा इतिहास। 600 ते 700 मध्ये चालुक्य राजाच्या राजवटीत या मंदिराची उभारणी झाली असावी असे काही इतिहास तज्ज्ञ सांगतात। हे मंदिर काळ्या पाषाणात असून हेमाडपंती शैलीत बांधण्यात आलेले आहे। वर्षभर मंदिरात वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात, यात प्रामुख्याने शारदीय नवरात्र हा प्रमुख उत्सव असतो। मंदिराचा परिसर अतिशय विस्तीर्ण असून परिसरात इतर देवतांचीही काही मंदिरे आहेत। कोल्हापूर शहरात इतर प्रेक्षणीय स्थळांच्यात रंकाळा तलाव, रंकाळा चौपाटी, खवय्यांच्यासाठी मिसळचे अनेक प्रकार आणि तांबडा आणि पांढरा रश्श्यासाठी प्रसिद्ध असलेली अनेक हॉटेल, कोल्हापूरचा दूध कट्टा। कोल्हापूरमध्ये फार पूर्वीपासून एक गोष्ट पाहायला मिळते, ती अशी गवळी तुमच्या घरी म्हैस घेऊन येतो आणि तुमच्यासमोर म्हशीचे दूध काढून देतो। ही प्रथा आजसुद्धा कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते। ही आहे राजाराम हायस्कूलची ऐतिहासिक इमारत, शाहू महाराजांचा पहिला राजवाडा। यात लाकूड आणि दगड यांचा सुरेख मिलाफ करून हा राजवाडा बांधण्यात आला आहे। छत्रपती शाहू महाराजांचे देवघर, त्यांनी शिकार केलेले प्राणी, त्यांच्या वापरातील काही वस्तू ठेवण्यात आले आहेत। न्यू पॅलेस। इथे छत्रपती शहाजी वस्तू संग्रहालय आहे। इथे प्राणी, पक्षी, शस्त्रे, मौल्यवान वस्तू अशा कितीतरी वस्तू पाहायला मिळतात। कोल्हापुरी चप्पल हे या शहराचे खास वैशिष्ट्य। जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या सर्व वयोगटातील कोल्हापुरी चपला विशिष्ट रंग, विविध आकार आणि करकर वाजणाऱ्या कोल्हापुरी चपला। रसिक हो, आता जाणून घेऊयात कोल्हापूर शहराच्या आसपासच्या परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती। कोल्हापूर शहरात प्रवेश करायच्या आधी पुणे कोल्हापूर महामार्गावर दर्शन होते चिन्मय मिशनच्या कोल्हापूर आश्रमातील 80 फूट उंच असलेल्या चिन्मय गणपतीचे। चिन्मय गणपती कोल्हापूरपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। कोल्हापूर शहरापासून खिद्रापूर मंदिर 58 किलोमीटर अंतरावर आहे।
कोल्हापूर पासून नरसोबाची वाडी 49 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर पासून पन्हाळगड 22 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर पासून राधानगरी धरण आणि धरण परिसर 55 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूरची चित्रनगरी 8.9 किलोमीटर अंतरावर आहे. भालजी पेंढारकरांनी उभारलेला जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. या स्टुडिओमध्ये भालजी पेंढारकरांनी अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली. सिद्धगिरी आश्रम कोल्हापूरपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. सिद्धगिरी आश्रमात सामान्य माणसाचे जनजीवन आणि त्याच्या व्यवहारातील अनेक प्रसंग शिल्पसमूहाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत. या कोल्हापूर शहराने भालजी पेंढारकर, चंद्रकांत, सूर्यकांत, राजशेखर, भालचंद्र कुलकर्णी, जगदीश खेबुडकर, अनंत माने, लीला गांधी, हंसा वाडकर, व्ही शांताराम, तमाशा प्रधान चित्रपटात नाचाची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते गणपत पाटील असे दिग्गज कलावंत दिले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा महाराष्ट्र हेरिटेज, प्रत्येक पान इतिहासाचे.